की किती त्यांनी प्रोव्हिजन जी केली त्याचा आकडा त्यांनाच माहित असेल ना, कळलं नाही त्याला. फिक्स डिपॉझिटला टाकल्यावर वाढणार, इंटरेस्ट मिळणार ना. अरे किसका कोण आहे, किसका कोण, राष्ट्रवादी किधर आहे, काँग्रेस किधर आहे, और शिवसेना उद्धव ठाकरे गट किधर आहे. मराठी में एक कहावत है, एक ना बरोबर भाराभर चिंद्या बोलेगा तो आज का प्रदर्शन है. वो हिंदी में ट्रांसलेट करो और बताओ उद्धव ठाकरे को. नहीं होगा, बताएंगे आप जरूर आइए. चला धन्यवाद, आभारी आहे, शुक्रिया. अरे ना कुछ कहना नहीं है, चुनाव है, चुनाव अभी शुरू होगा, प्रचार होगा और भारतीय जनता पक्ष जीतेगी. अरे वो सब लोग कोच को कर रहे थे और उसका मेरे को क्यों पूछ रहे हैं. अभी आइसक्रीम है, जब तक मेरे हाथ में आइसक्रीम का कोन नहीं आता है तो मेरे को क्या मालूम है आइसक्रीम है क्या है. उसकी जानकारी नहीं है. भारतीय जनता पक्ष हमारे नेताजन है, वो नेताजन जहां हमें कहेंगे किसी भी चुनाव के लिए, हमें गुजरात में भी जाना है तो हम जाएंगे. मैं उसका स्पष्ट कर दूं, अध्यक्ष इस नाते माननीय नारायण राणे जी की अंधेरी पूर्व विधानसभा में हमें आवश्यकता भी और सभा भी होगी, हम उनको विनती भी करेंगे. आज महाविकास आघाड़ी के नेताओं ने शक्ति प्रदर्शन किया, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनायक राऊत यांच्यावर दोन ठिकाणी, वासुदेव यांच्यावर तीन ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत. आपल्याला देखील अशा पद्धतीने एखादा एका गुन्ह्याला सामोरं जावं लागलं होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री काय विचार, प्रश्न काय तुमचा, गुन्हे दाखल केले त्यांनी आक्षेपार्ह गद्दार वक्तव्य. माझा प्रश्न, माझा गुन्हा होत नाही तरी गुन्हा नोंदवला, असं झालं असतं तर भूतकाळाचं गुन्हा होणार म्हणून ते नोंदवला, तो गुन्हा होत नाही, तपासून पाहावा. यांचे गुन्हे होतात आणि कायदेशीर कारवाई सरकारने केली योग्य आहे. अरे जीत तो हमारी होगी, भाजप की होगी, पटेल जी चुन के आएंगे. अरे आशिष जी मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांना मुंबईचा कोण, निलेश का नितेश, हा काय रमेश लटके यांनी स्वतः त्यांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरे त्यांना भेटायचे नाही आणि त्यांचा अनेक वेळा अपमान करायचे, निवडणुकीच्या वेळी सांगितलं लाटली जाते. हा नितेश राणे यांनी असं म्हटलं आहे की रमेश लटके यांनी त्यांनी स्वतः त्यांना सांगितलं होतं की उद्धव ठाकरे त्यांना कधी भेटायचे नाही, त्यांना अनेक वेळा अपमान केलं होतं, त्या निवडणुकीला फक्त सहानुभूती लाटली जाते. नाही माता, ह्या प्रश्नाचं मला काय, मी नितेशशी बोललो नाही ही का मला माहीत नाही, पण मला एवढी माहिती होती रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते. हिंगोली भाग असेल, गोंदिया असेल, आता माझ्याकडे कायद्यांसुव्यवस्था नाही आहे, त्यामुळे तिकडच्या हिंगोली विंगोली जालना बिलना आता तिथे काय घडलं आणि काय ते मला वास्तव काहीच माहीत नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करणं बरोबर नाही. नाही मी मुंबईवरून आलो इथे येण्यासाठी सात रस्त्यावरून, तिथे आर्थर जेडवरून येताना आवाज आला तर म्हटलं बाहेरून पण काय आवाज करतायत बाबा, थांब मी येतो वाट पा म्हणून. नाही बाहेरच्याने आत येतोय, जरा मला सांभाळून घे म्हणून सांगितलं. राणेसाहेब आता संजय राऊतांनी एक आपल्या आईला पत्र लिहिलंय सध्या, तसं काही पत्र तुम्हाला पण येऊ शकतं का, मला कशाला, मदतीच्या अनुषंगाने. नाही मला येणार नाही ही भाषा, त्यांनी आमच्या माननीय पंतप्रधान माननीय अमित शहांबद्दल वापरली ज्याने ज्यानी, त्यांना माझ्याकडून मदत का काहीच नाही मिळणार, काय मिळणार नाही. मी कडवट आहे, असतो तिथे 100% असतो आणि हे असलं काय रस्त्यावर हिंमत असेल, किती वेळा झालं, मातोश्री सोडत नाही, बाहेर पडत नाही,
वीस पावलं चालत नाही, डॉक्टरनी सांगितलं 20 पावलं 21 पाऊल टाकवायचं नाही, आणि तो कसली हिंमत बिंमत काढतो आहे. शिवसेना आहे कुठे? उद्धव ठाकरेचा गट हा, ते दोन असल्यामुळे ते इंटू ब्रॅकेट बोलावं लागतं. दादा दोनों तरफ से पर्चा भरा गया, बीजेपी की तरफ से मोदी पटेल, साथ ही साथ कुछ फेक एफिडेविट के मामले की भी जांच मुंबई की स्पेशल क्राइम ब्रांच कर रही है. जो किसकी फेक एफिडेविट? शिवसेना ने फेक एफिडेविट दिले. हाँ वो तो हो रहा है, उसकी जांच हो रही है, जल्दी आएगा रिजल्ट उसका, और केस भी होगा और अंदर भी जाएगा. मैं अभी मुंबई से आते आते मैं आर्थर रोड जेल भी देखा. काफी जगह अभी बाकी है अंदर. कशाच्या मुळे बनावट शपथपत्र जी दिलेली आहेत हे आजचीच नाही आहेत. मी तिकडे होतो, मला माहिती आहे कुठे कुठे दिलेली याच्यापूर्वी आहेत ती. नाही आता नको, टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने. नंबर अंदर है, उनका आवाज आ रहा था इनडायरेक्ट. हाँ और बाहर आवाज है, उनको लग रहा है अभी कि वो अभी अंदर जाने वाले हैं उनको साथ देने के लिए. राणे साहब माहिती विश्वास है, राणे अशी मदत करत नाही, नाही करत. कसला आधी त्या शेंबड्या मुलांचे प्रश्न मला विचारतो तू. मराठी दांडियानंतर आता मराठी दिवाळी सुद्धा सुरू होणार आहे आणि वरळी या ठिकाणी. ओ आमची दिवाळी तर मराठीच आहे, त्यात करायचं काय? दांडिया नव्हता आमचा, वरळीमध्ये फोकस केलेला. वरळीला ए बघा, भाजपचा तो उपक्रम आहे, वरळी कोणाची नाहीये. वळी मुंबईत येते आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भाजप आणि शिंदेगडाचा आहे, त्यामुळे यांचं काय राहिलं नाही आहे. आता आता राज्य गेलं, मुंबई गेली, आता वळी आली का? नंतर मातोश्री येईल. आता मी पहिलंच सुरुवातच तिथून केली, दक्षिण मुंबई भाजपचाच खासदार असणार आणि मुंबईत एकही खासदार शिवसेनेचा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. याचा ब्रेक कुठले ठाकरे? दोन ठाकरे आहेत ना. हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पण ठाकरे आहेत ना, म्हणून बोललो. काय केलं शक्ती प्रदर्शन? म्हणजे सगळे एकत्र येऊन म्हणजे शक्ती तयार होत नाही, भांडाभांडी आहे त्यांच्यात, मत ऐक्य कुठे आहे? त्याला शक्ती प्रदर्शन म्हणत नाही. जे जास्त कमजोर असतात ना ते असे एकत्र येऊन दाखवतात एकमेकाची उब मिळाली आहे, आमच्या शक्तीत आली आहे. शक्ती भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्ता आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे, देशातील जास्तीत जास्त राज्यात सत्ता आमची आहे आणि म्हणून ही तर निवडणूक एक पोटनिवडणूक आमच्यासाठी मोठं काही नाही आहे आम्ही हे समजत. पण त्या शक्ती भिकते आणि उद्धव ठाकरेची भाषा सुधार म्हणा, हिंमत असेल तर मैदानात येऊन दाखवा, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आता आम्ही पाडलं ना, आता वो तो मैदानात येऊन, आता मैदानात आहे. मातोश्री सोड तरी म्हणा, मातोश्रीला दरवाजा उघडून बाहेर तरी बघ ना, जग कसं आहे, मैदानं कशी असतात, रस्ता कसा असतो. त्या उद्धव ठाकरे पावा उगाच बडबड करू नको. सन्माननीय आशिष शेलार इथे आल्यानंतर म्हणाले की मुंबईतील पोटनिवडणूक जी अंधेरीची होते आहे त्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने आपला फॉर्म भरलेला आहे मुरजी पटेल म्हणून, आणि म्हणून त्यांनाही शुभेच्छा देतो. ते भरघोष मतान निवडून येतील ही खात्रीही, आणि उद्याची महानगरपालिकेची निवडणूक आम्ही जिंकणारच, हा जो रिझल्ट येणार आणि आम्ही जिंकणार
त्याचा प्रत्यय अंधेरीची निवडणूक आणून देईल असं मला स्वतःला विश्वास आहे आणि म्हणून यासंबंधी आपल्याला काय प्रश्न विचारायचे असतील आपण विचारू शकता. आजचा जो पत्रकार परिषद आहे त्या संदर्भात आहे तर मी विनंती करतो राणे साहेबांना त्यांनी आपली पत्रकार परिषद. धन्यवाद. ही आवश्यकता नाही ना. नाही सन्माननीय आशिष शेलार भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय उपाध्यायजी त्यानंतर दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष चिंतनकर उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार आणि उपस्थित महिला वर्ग आहे सभेसाठी बंधू भगिनीनो मित्र लोकसभा प्रवास ही भारतीय जनता पक्षाची नवीन संकल्पना ही आम्हा सर्व केंद्रीय मंत्र्यांना ज्या मतदारसंघात 2019 भाजप ती जागा जिंकू शकली नाही किंवा पराभव झाला अशा देशातल्या 144 जागा आहेत. त्या 144 जागा आहेत तिथे केंद्रीय मंत्र्यांना प्रत्येकी 2-2 मतदारसंघ देऊन त्या निवडणुका 2024 तिथला खासदार भाजपचा यावा म्हणून त्याची पूर्व तयार करण्यासाठी हा प्रवास आहे आणि तो प्रवास करत मी दक्षिण गोव्यावरून दक्षिण मुंबईत हा दुसरा दिवस आहे माझा. एक दिवस यापूर्वी झाला आणि मी आज आलेलो आहे. सकाळी बांबुलनाथला महादेवाचं दर्शन घेऊन मी कार्यक्रम करत काळा चौकीला येऊन पोचलो. इथे यावं पत्रकार बांधवांना भेटावं येणाऱ्या निवडणुकीच्या युक्तिवादाचे धडे घ्यावेत या स्तुत्य हेतूने मी ही प्रेस घेतलेली आहे. मी एकच सांगतो या लोकसभा प्रवासाच्या संबंधी माझ्याजवळ दक्षिण गोवा आणि दक्षिण मुंबई आहे. मी तिकडेही 2 दिवस जाऊन आलो आहे इथेही 2 दुसरा दिवस आहे. हे दोन्ही मतदारसंघ 2024 भारतीय जनता पक्षाला मी निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा निर्धार आहे आणि म्हणूनच आज जाहीर करतो की दोन्ही मतदारसंघ भाजपचे निवडून आले असे समजायला हरकत नाही आणि म्हणून तो प्रचार करत आज इथपर्यंत आलेलो आहे. तुमच्या प्रेसनंतर या ठिकाणी सभाही आहे. आता राजकीय जे असेल ते तुम्ही प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नाला उत्तर मी देईन.